गुड आफ्टरनून फ्रेंड्स, फाटल्यान तुम्ही एका कॉर्नराक कित्याक बसला रे? हे कितें बॅच खंयची तुमी? कितें न्यूली जॉयन तुमी? बरोबर, ज्युनियर स्केल न्यू जॉयन, बरोबर आसा? स्टार्ट हांगासल्यानूच जातली. तुमी जो पर्यंत मिक्स जावचे ना पळय न्हय, तेन्ना अशेंच सायडीक उरतले. सो कम एंड मिक्स, तांच्या मदीं बसात. आनी तुमी अशें जर ग्रुपान उरले न्ही, म्हाका दिसता स्टार्ट हांगासल्यान जावपाक जाय. बांदेकर, तुवें सांगपाक जाय आशिल्लें तेंकां. ते आपले सगळे जाण एकत्र बसले, ते तुमच्या मदीं बसपाक लाय मरे केन्ना तरी. रेडकर केन्ना शिकतले तर ते? आनी कोणा कडल्यान शिकतले? आपटे तुमी सांगपाचे न्हू? तेका तुमी कशे सायडीक बसपाक दिल्या? तरी थोडे फुडें यो. वाय नॉट ऑन फ्रंट चॅर? बताय सगळे ज्युनियर स्केल मरे न्यूली फ्रंट सिटार. फुडें येवपाक कित्याक भंय दिसता? वे फॉवर्ड. अरे सुरवात करतले जाल्यार पयलीं फ्रंट चॅर घेवपाक शिकात, ना जाल्यार मागीर प्रमोशन उरलें म्हणून झगडत येतले. बरेच जाण झगडत जातात, मागीर आपलें प्रमोशन फाटल्यान उरलें म्हणून सांगपाक येतले 10 वर्सांनी. फुडली चॅर मेळटा जाल्यार केन्ना सोडपाक जायना म्हाका दिसता. ओके, डिझायन थिंकींग ह्या वर्कशॉप इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर हांच्यानी आमच्या खातीर ऑर्गनायज केला. आमच्या मदीं खास करून आमच्या अरुण चटोपाध्याय आसा, तांच्या खूब खूब अभिनंदन करता. गुरुराज, इट इज एन एडवायजर फॉर द CSR ऑथॉरिटी, ते आसात. आमचे प्लॅनिंग एंड सक्सेना, प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स मिस्टर सक्सेना. आमचे सिनियर स्केल ऑफिसर्स ऍडमिनिस्ट्रेशनातले बरेच जण हांगासर बसलेले आसात. फेलोज जे CM फेलोशिपच्या अंडर जॉयन झाल्यात ते हांगासर आसात. IAS ऑफिसर थोडे जण हांगासर मुद्दामून खास करून ह्या सेशनाक आयल्या. तुमच्या सगळ्यांचे हांव खूब खूब स्वागत करता. आणि ताणें जशें म्हटलें की डिझायन थिंकींग इट इज नॉट अ आर्किटेक्चरल, किंवा आमकां दिसतना हें आमचें काम कितें आसा. हें म्हाका दिसता GSIDC, PWD हांच्यानीच कितें तरी शिकपाचें, नाजाल्यार बाकीच्यांनी तेचो विचार करपाचो. बट एक पॉझिटीव चेंज, नॉट ओन्ली इन द एडमिनिस्ट्रेशन बट पॉझिटीव चेंज इन युअर लायफ, हाजी सुरवात म्हाका दिसता हांगासल्यान जावपाक जाय. आमी जर आयचो वर्कशॉप हो फक्त आमच्या खातीर, CM कितें तरी ऍडमिनिस्ट्रेशनान पॉझिटीव चेंज हाडपा खातीर लायला म्हणून आसत जाल्यार विसर. आनी तशें जर कोणाक दिसता आसत न्ही जाल्यार उठा आनी चला. म्हजें स्पश्ट म्हणणें आसा, आनी अटेंड करूं नाका. आनी तें अटेंड केलोय बी जाल्यार म्हाका ऍडमिनिस्ट्रेशनानूय फरक पडचो ना आनी तुमकांय फरक पडचो ना. आमकां पयल्यान पयलीं हो वर्कशॉप हो म्हज्या खातीर आसा, आनी पॉझिटीव चेंज म्हज्या भितर हाडपाक जाय. हाज्या खातीर आमकां इंडियन इंस्टिट्यूट ऑफ द सायन्स सेंटर हांगासर ऑर्गनायज केला. हें फिलींग आसप गरजेचें आसा. ही जो पर्यंत आमकां फिलींग येवचें ना, तो पर्यंत तेचो आमकां आमी कोप अप करपाक शकचे ना. हांव सगळ्यांत पयल्यात पयलीं कॉंग्रेचुलेट करतां फॉर द इंडियन इंस्टिट्यूट ऑफ द सायन्स डॉक्टर अरुण चटोपाध्याय नेटान तेज्यो सगळ्यांनी ताळयो वाजून तेजे खरो म्हणल्यार अभिनंदन करात, ताजे आभार व्यक्त करात. सो हो वर्कशॉप आमी खास करून आज 6-7 आमी MOU सायन केले CSR ऑथॉरिटीन. MOU सायन विथ द इस्रो, तेज्यान MOU सायन विथ द IISC बेंगलोर, MOU सायन विथ लँग्वेज लॅब हो आमी MOU सायन केला फॉर डिफरंट ऑथॉरिटी 10 वीक्स. श्री अनिल कुंबळेजी क्रिकेटर हाज्या बरोबर आमी MOU सायन केला. ताज्या उपरांत अल्फा मरीन हो MOU सायन केलो, एंड ऑल्सो विथ युनिसेफ आनी EV स्टेशन्स घालपा खातीर वेगवेगळ्या बँकां कडेन. हे सगळे MOU आज आमी CSR ऑथॉरिटींतल्यान सुरवात केल्या. फाटल्या 2 वर्सां पयलीं CSR ऑथॉरिटी सुरू करता आसतना CM हें नवीन आनी कित्याक सुरू करता काय कितें हो प्रश्न थोड्या जाणांक पडलेलो. आनी नक्कीच 2 वर्सांच्या उपरांत ताजे रिजल्ट्स आमकां दिसपाक लागल्या. 2 वर्सांच्या उपरांत वेगवेगळ्या इंस्टिट्युशना कडेन आमचो जो टायप जालो, वेगवेगळ्या इंस्टिट्युशना कडेन आमी खूब बऱ्या पद्दतीन वर्कींग स्टार्ट केल्या. आनी ताजे रिजल्ट आमकां आतांच हे इन लाँग रन फुडल्या 4-5 वर्सांक दिसतले. आयचो वर्कशॉप जो आशिल्लो स्पेशली फॉर द डिझायन थिंकींग, बरेच जाण ऍडमिनिस्ट्रेशनान जॉयन जाल्या उपरांत तांकां GPAD च्या थ्रू सगळ्या जाणांक ट्रेनींग दिता. तुमचे सुरू आसा आसतले आतां,
जाली कंप्लीट जाली बरें तें ओल्ड गोवा जिपाट इंस्टिट्यूट आसा तांच्या खातीर ती सुरू आसा ओके अशी प्रत्येक फावटी आमी एडमिनिस्ट्रेशनान येता ताका सदांच ट्रेनींग दिता ती ट्रेनींग एडमिनिस्ट्रेशनांतल्या तुमच्या कामा खातीर आसा पण आमी डे टू डे जर तेजे इम्प्लिमेंटेशन केलें ना जाल्यार तेजो आमकां तो जो इम्पॅक्ट दिसपाक जाय तो आमकां इम्पॅक्ट दिसचो ना म्हजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की हेन्स फोर्थ आमी टायम टू टायम थ्रू अवर सी एस आर ऑथॉरिटी किंवा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स हांच्या बरोबर आसत किंवा इवन दो वी हॅव डन द टाय अप विथ द एन आय टी आय आय टी जी आय एम बीट्स ह्या सगळ्या इंस्टिट्यूशनाच्या बरोबर वेगवेगळ्या जाणांक आमी ट्रेनींग दिवपा खातीर सुरवात केल्या आमी आमचे डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशनचे सगळे जे टिचर्स प्रोफेसर्स हांकां आमी नीट्स आनी नीट आनी आय आय टी हांच्या बरोबर ट्रेनींग सुरवात केल्या सो दॅट ते तर पूर्ण स म्हयन्याचे किंवा एका वर्साच्या ट्रेनिंगाक आमी धाडटा एडिशनल न्यू टिचर थंय अपॉयंट करुनूय धाडटा सो सेम वे म्हणजे इन फ्युचर तुमकांय कंटिन्युअसली वेगवेगळ्यो ट्रेनिंग्स ह्यो सी एस आर ऑथॉरिटी म्हणा किंवा जिपार्ट हांच्या वतीन सातत्यात अशा पद्दतीच्यो ट्रेनिंग्स आसतले इतकेच न्ही आमकां जो आमी पॉझिटीव चेंज किंवा आमी जे स्वप्न पळयता हांव मुद्दाम सांगता ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी जे विकसीत भारत 2047 हे जे स्वप्न पळयता हे स्वप्न साकार करपा खातीर आमी सातत्यात स्वयंपूर्ण गोवा 2.0 ह्या मिशनाच्या अंतर्गत स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग ह्या कन्सेप्टाचेर आमी काम करता आमच्या कडेन आता ती स्कील आमी जर रिस्किल केली ना आनी ताका अपस्किल जर केली ना जाल्यार ताचो कांय आमकां उपयोग जावचो ना त्या खातीर स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग ह्या कन्सेप्टाच्या सकयल आसा ताका ट्रेनींग आनीक ट्रेनींग दिवप ही गरजेची आसा आनी हो सेम कन्सेप्ट सांगता आसतना हांव चड वेळ उलोवचो ना बट विकसीत भारत 2047 म्हणल्यार 25 वर्सांचे स्वप्न कित्याक म्हाज्या समोर बसलेले फेलोज हे केन्ना तरी एडमिनिस्ट्रेशनांत येतले एडमिनिस्ट्रेशनांत जरी येयले नासत जाल्यार यू वील बी द लीड करतले डिफरंट प्लेसीस म्हणजे कोण सोशल सॅक्टरांत लीड करतलो कोण एडमिनिस्ट्रेशनांत कोण कल्चरल सॅक्टरांत कोण इकॉनॉमिकल सॅक्टरांत कोण बँकींग सॅक्टरांत कारण एक वर्स एडमिनिस्ट्रेशनांत फेलोज घेवप आनी एका वर्साची एडमिनिस्ट्रेशनांतले एप्रेंटिशीप म्हणून जॉयन जावप दीस इज अ व्हेरी गूड एक्सपिरियन्स तुमच्या खातीर आसा आनी ही ऑपॉर्च्युनिटी पयल्या फावटी तुमकां गोंय सरकारान दिल्या ताचो आमकां खूब मोठ्या प्रमाणांत फायदो घेवपाक जाय कारण हेन्सफोर्थ जेन्ना आमी स्टाफ सिलेक्शन जी पी एस सी हेज्या खातीर जेन्ना वता तेन्ना तुमकां म्हाका दिसता दीस इज अ टिचींग एक्सपिरियन्स फॉर यू पीपल ताजोय फायदो तुमी घेवचो आनी ह्याच कन्सेप्टाचेर वर्कींग करता आसतना म्हणजे फीट इंडिया स्किल इंडिया एंड इन्क्लुझीव इंडिया ह्या तीन कन्सेप्टाचेर आमी काम करता फीट इंडिया कित्याक म्हटलें आमी की जो पर्यंत यूथ फीट जायना म्हणजे आमची फिटनेस आमी मेंटेन करिना तो पर्यंत फीट गोवा जावचो ना आनी फीट इंडिया जावचो ना म्हणून विकसीत भारताचे स्वप्न जर साकार करतले आसत जाल्यार फीट इंडिया जावप गरजेचें आसा आनी एक कित्याक तें सांगता हांव डे बाय डे ज्या पद्दतीन म्हणजे हायपरटेन्शन डायबिटीज ही डिजीज वाडपाक लागलेले आसा आनी स्ट्रोक एट द एज ऑफ 30 इयर्स म्हणजे हार्ट एटॅक स्ट्रोक्स येवपाक लागलेले आसा त्या ती फिटनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट फिटनेसाच्या शिवाय दुसरो मंत्र ना आनी म्हणून तर फीट इंडिया हो मंत्र सगळ्यांनी फॉलो करप गरजेचें आसा स्किल इंडिया सांगता आसतना ट्रॅडिशनल एड्युकेशन आमी पळयलां म्हणजे 10वी जाली 12वी जाली ग्रॅज्युएट जाले पोस्ट ग्रॅज्युएट जाले ते शिकून आसा घरा कडेन कितलेशेच जाण आसात इंजिनियरींग केलेय घरा कडेन आसात पण जो पर्यंत आपली स्किल अपग्रेड करिना किंवा आपलो टॅलंट कितें आसा तो सोदून तितून अपग्रेडेशन जायना जाल्यार ताचो कांयच उपयोग जावचो ना म्हणून ऑनरेबल प्रायम मिनिस्टर स्टार्टेड वीथ अ स्कील इंडिया मिनिस्ट्री द फर्स्ट टायम इन 2014 एन्ड ही हॅड स्टार्टेड अ सेपरेट प्रोग्राम ऑल्सो विच इज अ पी एम के व्ही वाय प्रधानमंत्री कौशल्य योजना नाव द पी एम के व्ही वाय 4.0 वी आर स्टार्टींग दीस इयर ताजें इंटेन्शन कितें आसा इट इज स्किलींग इन एवरी सॅक्टर ज्या सॅक्टरांत म्हणजे हांव पोस्ट ग्रॅज्युएट जालो म्हाका आनी कितें शिकपाची गरज आसा आनी तुज्याच सॅक्टरांत तुका आनीक स्किल जावपाची गरज आसा म्हणजे आय टी आय पासून आय आय टी पर्यंत एवरी वन शूड स्किल ही शूड बी द रेडी फ्रॉम म्हणजे आज आमी म्हणटा जाल्यार
वी शूड बी द रेडी इंडस्ट्री रेडी 4.0. आज जर इंडस्ट्रीक प्रॉडक्ट जाए तो जर आमी रेडी करपाक शकले ना जाल्यार त्या शिक्षणाचो कांयच उपयोग ना. डेट इज अ स्कील इंडिया एंड इन्क्लुजीव इंडिया. इन्क्लुजीव इंडियाचेर हांव आज चड उलयना. म्हाका दिसता इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल सगळ्या जाणांनी पळयलां आसतलें आनी इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल जर कोणी पळोवंक ना आसत जाल्यार तेणी खूब व्हडली ऑपॉर्च्युनिटी चुकयली हें म्हणपाक कांय हरकत ना. जाल्यार ज्या 21 डिजॅबिलिटीज आतां पर्यंत आयडेंटिफायड 21 तरेच्यो डिजॅबिलिटीज ज्यो आसा आनी ताचेर ओवरकम कोणी केलां तुमी आमी करूंक ना. आमकां सगळे हात दोके कान पांय सगळें आसा बट जेंकां ना पळय न्हू तांच्यांनी त्या डिजॅबिलिटीचेर ओवरकम केला तांच्यांनी रिसर्च केला आनी तांच्यांनी सोल्युशन काडलां. हें हांव कित्याक सांगता हांव इतक्याच खातीर सांगता आमकां सगळें आसून आमी रडत आसा. म्हणजे आमकां बारीकसो प्रॉब्लम येयलो जाल्यारय आमी खूब व्हडल्यान रडत आसा. ह्या सिटा वयल्यान त्या सिटार हालयलो जाल्यारय तो सांगता म्हाका त्याच सिटार परत घाल म्हूण हें सांगूंक येता. खूब खूब म्हणजे विदीन द हितून कॅबीन दुसऱ्या हितून न्हू तेंय जाल्यार आमी रडत रडत सांगत येता. आनी इन्क्लुजीव इंडियाचो प्रोग्राम जर तुमी पळयलो आसत जाल्यार तुमकां कळटलें म्हणजे पर्पल फेस्टिवल इन्क्लुजीव इंडिया कितें हें तुमकां कळटलें. पण हांव ताजेरूय न उलयता एक स्टेप फुडें वता. हांवें जो म्हटलां की पॉजिटीव चेंज हाडपा खातीर गव्हर्मेंट इज टेकींग सो मेनी इनिशिएटिव्स. आमी आमच्या आनी विशेश करून इज फोकसींग ऑन यूथ. आमी विज्ञान धारा प्रोग्राम स्टार्ट केला कदाचित तुमकां खबर ना म्हणून हांव मुद्दाम सांगता डायरेक्ट ऑफ हायर एज्युकेशन हांवें ना 500 लॅक्चर्स पुराय गोंयांत सगळी कडेन जातले टू जस्ट मेक अवेरनेस अबावट द सायन्स एन्ड मॅथ्स. भुरग्यांच्या मदीं सायन्स आनी मॅथ्स हाचो अवेरनेस जावपाक जाय म्हणून सायंटिस्ट इज गिवींग द लॅक्चर टू द प्रोफेशनल कॉलेजीस. प्रोफेशनल कॉलेजीस गिवींग लॅक्चर टू द कॉलेज सेक्शन. कॉलेज सेक्शनचो प्रोफेसर लॅक्चर दिता हायर सेकेंडरीचेर. हायर सेकेंडरीचो लॅक्चर दिता स्कुलाचेर. स्कुलाचो लॅक्चर दिता प्रायमरी स्कुलान. एक कित्याक तर एक सायन्स आनी मॅथ्स हेजें अट्रॅक्शन क्रिएट जावचें म्हणून विज्ञान धारा प्रोग्राम. विज्ञान धारा इज एन एक्सक्लुजीव प्रोग्राम ऑफ द गव्हर्मेंट ऑफ गोवा इज लास्ट 3 वर्सां. बट ह्या वर्सा आमी लार्ज स्केल गोंयांत वेगवेगळे कडेन सुरू आहा. कॉलेजींनी स्कुलांनी भुरग्यांनी 500 चड लॅक्चर जातले. इतकेंच न्ही तर दुसरो प्रोग्राम जो आमी सुरू केलो तो युवा संवाद. कितें प्रोग्रामान आमी शिकयता ह्या दोन टॉपीक आमी घेता. वन इज अ स्ट्रेस मॅनेजमेंट आनी सेकेंड वन इज अन फायनान्शियल लिट्रसी. आफ्टर पासींग आवट ऑफ द ग्रेज्युएशन फायनान्शियल लिट्रसीचो थांग पत्ताय ना. बऱ्याच जाणांक फायनान्शियल लिट्रसी कितें हें खबरूच ना आनी स्ट्रेस मॅनेज कसो करप होय खबर ना. आमी आत्तां तेजे 40 जाग्यांचेर गोंयांत वेगवेगळ्या म्हणजे हायर एज्युकेशनांतल्या भुरग्यांक फक्त युवा संवाद नांवाचो प्रोग्राम ऑर्गनायज केला ओन्ली फॉर द स्ट्रेस मॅनेजमेंट आनी फायनान्शियल लिट्रसी. जें आतां ग्रेज्युएट लेवल फायनान्शियल लिट्रसी कळना हें म्हाका खंत भोगता. हें खरें म्हणजे हो इन्स्टिट्युशन लेवलाचेर कंप्लीट जावपाक जाय आसलो. अशे वेगवेगळे कार्यक्रम सातत्यान गोवमेंट सगळ्यां खातीर ऑर्गनायज करता वेगवेगळे फावटी. हें कित्याक नेक्स्ट प्रोग्राम इज एन कन्वर्ज 2024 इंडस्ट्री रेडी स्टुडंट जावचे म्हणून पयर हांवें इनॉग्रेट केला साखळे इन एवरी गव्हर्मेंट कॉलेजीस जातलो. इज अ कन्वर्ज 2024 टू मेक अवेरनेस वॉट टायप ऑफ ह्युमन रिसोर्स इज रिक्वायर्ड इन द इंडस्ट्री. वॉट टायप ऑफ ह्युमन रिसोर्स इज रिक्वायर्ड एट प्रेजेंट इन द सोशियल लायफ. आमकां कितें जायो हेज्या खातीर कन्वर्ज म्हणजे डिफरंट वेगवेगळ्या सेक्टरांतले इंडस्ट्रींतले सोशल सेक्टरांतले लोक हाडून भुरग्यां कडेन इंट्रेक्शन करप हें सुरू आसा. हें सगळें करपा खातीरच गव्हर्मेंट अशा पद्दतीचे लिडरशीप क्वॉलिटीज सगळ्यां मदीं क्रिएट जावच्यो म्हणून वर्कशॉप ऑर्गनायज करता. ऑन द सेम लायन आमी द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द सायन्स हो प्रोग्राम हांगासर ऑर्गनायज केला. आमकां खास करून सॉरी आय मीन प्रोफेसर अमरेश चटोपाध्याय नांव मेन्शन करता आसतना हांव चुकलो मातसो. चक्रवर्ती ही हॅड गिवन मी रॉंग देन चक्रवर्ती. सो स्पेशली ते हांगासर आयले आमच्या खातीर पूर्ण दिसाचे सेशन ते हांगासर घेतले. म्हाका दिसता ताचो फायदो लाँग रन तुमकां सगळ्या जाणांक जातलो. डेफिनेटली तुमी सगळ्यांनी ताचो फायदो घेवचो.
फुडें जे तुमी जर बाकीच्या कडेन उलयले जर जे आयज कोण जॉयन जावंक ना पयलीं ते फुडल्या आमी कोणाकूच कंपलसरी करूंक ना. परत एकदां सांगता ह्याय कार्यक्रमाक इट इज नॉट कंपलसरी. तुमकां एटेंडन्स हांगाच मेळटले तुमी थंय ना करता. इट इज अन विलिंगनस प्रत्येकाची ह्या कार्यक्रमांक जॉयन जावपा खातीर. प्रत्येक जाण तुमी हांगासर जॉयन जाले हाजो इन लाँग रन हाजो पॉझिटीव चेंजीस आमकां एडमिनिस्ट्रेशनान दिसचे ताज्या खातीर आमची अपेक्षा आसा. आणि नक्कीच आम्ही सगळे मिळून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे या आझादीका अमृत काळात पहिले स्वप्न विकसित भारत हे सगळ्यांनी साकार करचे. आणि ते करता असताना विकसित गोय 2047 ताज्या जावपाचो विजन प्लॅनिंग हे तो परत सांगत आसा की हांवें एकट्यान प्लॅनिंग केलें म्हणून जावचें, हांवें एकट्यान विजन पळयलें म्हणून जावचें, सगळ्यांनी पळोवचें पडटलें, सगळ्यांनी प्लॅनिंग करचें पडटलें, देन ओन्ली विकसीत गोय 2047 जावपाक शकता. त्या खातीर म्हाका दिसता सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा तुमकां की विकसीत गोय 2047 हें साकार करपाक तुमचे इनपुट्स टायम टू टायम दियात. तुमी सगळे जाण दितले हाची अपेक्षा करता. आनी हांव परत एकदां कॉंग्रेचुलेटिंग फॉर द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द सायन्स अँड ऑल्सो प्रोफेसर अमरीश फॉर यू ऑल्सो कॉंग्रेचुलेशन स्पेशली थँक्स फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ गोवा नॉट ओनली फ्रॉम द CSR ऑथॉरिटी बट बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ गोवा द होल ॲडमिनिस्ट्रेशन आय कॉंग्रेचुलेट अँड ऑल्सो थँक्स फॉर यू फॉर ऑर्गनायझिंग दिस टाईप ऑफ गुड प्रोग्राम फॉर अवर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ. थँक्यू. Thank you very much.